प्रैक्टिस से 1.1 मध्ये आपल्याला दोन ट्रायंगलचा रेशो काढायचा होता. दोघ ट्रायंगलचा एरिया कसा असणार आहे इक्वल असणार. त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 आहे हाइट 5 आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे हाइट 6 आहे. त्याच्या जी प्रॉपर्टी असणार आहे रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द प्रोडक्ट रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेस एंड हाइट ऑफ द करस्पॉन्डिंग ट्रायंगल. त्याच्यासाठी आपण लिहून घेऊ एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. प्रॉपर्टी नुसार बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू इक्वल बी वन आहे 9, एच वन आहे 5, बी टू आहे 10, एच टू आहे 6. आता 5 1 5, 5 2 10, 6 3 2 6, 3 3 9. तर 3 इंटू 1 3, 2 इंटू 2 4. तर रेशो काय मिळाला आपल्याला 3:4. सेकंडचे एक्झाम्पल आहे 1.2 मध्ये आपल्याला डायग्राम दिलेली, तसंच ट्रायंगल एबीसीची आपल्याला हाईट दिलेली, ट्रायंगल एबीडीची आपल्याला हाईट दिली 8. ठीक आहे, आणि दोघ ट्रायंगलचा कॉमन काय आहे बेस. प्रॉपर्टीनुसार आपण काय लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी इज इक्वल टू बीसी अपॉन एडी. ट्रायंगल having equal base ह्या प्रॉपर्टीचा वापर करून ह्या दोघा ट्रायंगलचा जो रेशो असणार आहे तो करस्पॉन्डिंग टू हाईट असणार आहे. बीसी इथं दिलेले आपल्याला 4, एडी दिलेलं 8, याला आपण डिवाइड करू 4 1 4 4 2 8, 1/2 रेशो आला आपला 1/2. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. सेट 1.1 एक्झाम्पल 4 आपल्याला डायग्राम दिली आणि ह्या डायग्राम मधून आपल्याला ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी यांचा रेशो काढायचा आहे. आता ज्यावेळेस आता इथं आपण डायग्राम बघू ट्रायंगल एबीसी हा ट्रायंगल आणि जो दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल बीसीडी, दोघं ट्रायंगल बघितले आपण हे दोघ ट्रायंगल या दोघ पॅरलल लाईनच्या मध्ये. तर आपल्याकडे प्रॉपर्टी इफ ट्रायंगल लाय बिटवीन सेम पॅरलल लाईन देन बोथ ट्रायंगल इक्वल एरिया. ज्यावेळेस दोन ट्रायंगल हे सेम बिटवीन द पॅरलल लाईन मध्ये असेल त्यावेळेस त्या ट्रायंगलचा एरिया कसा असतो इक्वल असतो. त्याच्यावर आपण लिहू शकतो देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. हा मल्टीप्लाय इकडे येताना डिवाइड, इथे राहिला 1, इथे राहिला 1, रेशो काय आला 1:1. अशा पद्धतीने एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रॅक्टिस से 1.1 मधला 5 नंबरचा एक्झाम्पल आहे. डायग्राम दिलेली आणि आपल्याला रेशो काढायची ट्रायंगलची. आता त्याच्यात फर्स्ट जो ट्रायंगलचा रेशो काढायचा एरिया ट्रायंगल PQB हा फर्स्ट ट्रायंगल आहे. त्याच्याबरोबर जो रेशो काढायचा तो ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता ह्या दोघ ट्रायंगल मध्ये जर बघितलं आपण तर दोघ ट्रायंगलची हाईट कशी आहे
सेम आहे. आता हाईट जर सेम असेल तर त्या एरिया ट्रायंगलचा जो रेशो आहे करस्पॉन्डिंग टू कसा राहतो बेस असेल. मग एरिया ट्रायंगल पीक्यूबी साठी बेस काय आहे बीक्यू आणि एरिया ट्रायंगल पीबीसी साठी बेस काय आहे बीसी. दुसरा जो त्याच्यातलं आपल्याला आन्सर काढायचं आहे एरिया ट्रायंगल पीबीसी एरिया ट्रायंगल पीबीसी त्याची हाईट आहे पीक्यू बेस आहे बीसी. नंतर एरिया ट्रायंगल एबीसी त्याची हाईट आहे एडी आणि बेस आहे बीसी. दोघ ट्रायंगलचा इक्वल बेस आहे तर तो एरिया ट्रायंगलचा रेशो असेल तो करस्पॉन्डिंग टू हाईट असेल. म्हणून एरिया ट्रायंगल पीबीसी साठी हाईट काय पीक्यू आणि एरिया ट्रायंगल एबीसी ची हाईट काय एडी म्हणजे त्यांचा जो रेशो असणार आहे तो करस्पॉन्डिंग टू हाईट असणार. नंतर तिसरं जे दिलेलं आहे आपल्याला एरिया ट्रायंगल एबीसी आणि एरिया ट्रायंगल एबीसी दोघ ट्रायंगलची हाईट एडी इक्वल आहे आणि बेस हे वेगवेगळे म्हणून त्याचा जो एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो असणार आहे तो करस्पॉन्डिंग टू बेस असेल. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी साठी जी बेस दिलेला आहे तो बीसी असणार आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी साठी जो बेस असणार आहे तो डीसी असणार. चौथं जे एक्झाम्पल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी त्याची हाईट एडी आहे बेस बीसी आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी त्याचा जो हाईट आहे पीक्यू आहे बेस क्यूसी. या ट्रायंगलचे हाईट आणि बेस दोघ वेगवेगळे म्हणून ह्या एरिया ऑफ ट्रायंगलचा जो रेशो असणार आहे तो करस्पॉन्डिंग टू द प्रोडक्ट ऑफ द बेस अँड हाईट. तर आपण लिहिताना एडीसी साठी त्याचा हाईट एडी आहे आणि बेस बीसी आहे. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी साठी त्याची हाईट पीक्यू आहे आणि बेस क्यूसी. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो.